विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं पानिपत झालं काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट ठाकरे सेना मनसे अशा सर्वच पक्षांची दुलधान उडाली असं असलं तरी मुंबईच्या काही भागात ठाकरेंची मशाल दगधगली इंजिन पुढं सरकलं नसलं तरी त्यांचंही अस्तित्व जाणवलं त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याची गरज सध्या व्यक्त होते आता भाजपचा डोळा मुंबई महापालिकेवर आहे काही करून शिंदे गटाच्या मदतीनं ही दुप्ती गाय त्यांच्या ताब्यात घ्यायची मागच्या काही वर्षात मुंबईचं महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न झालेत हा धोका हो ओळखून महाराष्ट्र आणि मराठी जनांच्या हितासाठी हे दोन भाऊ मतभेद मिटवतील आणि एकत्र येतील असं मानलं जातं राज उद्धव दोघांनाही जनाधार असल्याचं वारंवार दिसून आलंय ते एकत्र आले तर धुरळा होऊ शकतो एवढं नक्की ते दोघं एकत्र येतील काय आणि एकत्र आले तर मुंबई शहर आणि राज्यात काय घडू शकतं याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजमाडी बोलमिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची दोन हजार तीनच्या महाबळेश्वरच्या अधिवेशनात शिवसेना कार्याध्यक्षपदी निवड केली तेव्हापासून राज ठाकरे सेनेपासून तुटत गेले नऊ मार्च दोन हजार सहा रोजी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नवा पक्ष स्थापन केला लगेच दोन हजार सातमध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्यांचे सहा नगरसेवक निवडून आले दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत तेरा आमदार विजयी करून राज ठाकरे यांनी सनसनाटी निर्माण केली त्यानंतर दोन हजार बारामध्ये मुंबई महापालिकेत एकोणतीस नगरसेवक निवडून आणले नाशिक महापालिका ताब्यात आली पुणे पालिकेत अठ्ठावीस नगरसेवक निवडून आणले त्यामुळे राज यांची हवा तयार झाली दोन हजार चौदामध्ये मोदींची लाट आली त्यात राज यांचा एकमेव आमदार निवडून आला दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत पुन्हा एकच आमदार निवडून आला या काळात त्यांनी कधी मोदींना पाठिंबा दिला तर कधी लाव रे तो व्हिडिओ असं म्हणत विरोधही केला या खेपेला ते स्वतंत्र लढले राज्यात त्यांनी जवळपास एकशे अठ्ठावीस जागा लढवल्या मुंबईत पंचवीस उमेदवार उभे केले शिवडीत बाळा नांदगावकर सात हजार मतांच्या निसटत्या फारकानं पराभूत झाले त्यांना अडुसष्ट हजार मतं मिळाली वरळीत संदीप देशपांडे यांना एकोणीस हजार माहीममध्ये अमित ठाकरे यांना तेहतीस हजार भांडूपमध्ये सव्वीस हजार तर वांद्रे पूर्वमध्ये सोळा हजार मतं मनसे उमेदवाराला मिळाली इतर ठिकाणी दोन ते पाच हजार मतं पक्षाच्या पारण्यात पडली एकूणच मनसेच्या मतांचा फटका महाविकास आघाडीला पर्यायाने सेनेला बसला हीच मतं एकत्र आली असती तर काही मतदारसंघात उलट चित्र बघायला मिळालं असतं उद्धव ठाकरे दोन हजार तीन पासून आत्तापर्यंत सेनेची कमान सांभाळत आहेत त्यांच्या काळात सेना बदलली त्यांनी सेनेला नवा चेहरा दिला मुंबईवरचे वर्चस्व राखतानाच राज्यभर जागा वाढवल्या दोन हजार चौदाला मोदी शहाऐंशी टक्कर देत पासष्ट जागा निवडून आणल्या दोन हजार एकोणीसला पाडापाडीत ही पन्नास प्लसचा सिलसिला त्यांनी कायम ठेवला मात्र यावरून भाजपसोबत दुरावा निर्माण झाला मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा पुढे केला गेला अखेर महाविकास आघाडी सत्तेवर आली ठाकरे सीएम झाले मात्र एकनाथ शिंदेंना फोडून ठाकरे सरकार उलथून टाकण्यात आलं दोन हजार चोवीसच्या विधानसभेत लाडक्या बहिणीने युतीला तारलं पण या लाटेत ही मुंबईत दहा जागा जिंकत उद्धव ठाकरे यांनी आपला प्रभाव दाखवलाय प्रगल्भता संयम जिद्द आणि मुद्दे उपस्थित करण्याची हातोटी ही उद्धव ठाकरे यांची वैशिष्ट्य मानली जातात तर आक्रमकता आणि धारदार वक्तृत्व हे राज यांचं बल असतात मुंबईत असूनही ठाकरे नावाचा दबदबा दिसतो शिवसैनिकांचं स्ट्रॉंग नेटवर्क पाहायला मिळतं तर मनसैनिकांचंही असंच जाळं पसरलंय ही ताकद ॲड झाली तर महाशक्तीला ते जड जाऊ शकतं मुंबई महानगरपालिका निवडणूक आता कधी होऊ शकते इथला अर्थसंकल्प सहा हजार कोटीचा असल्याचं सांगितलं जातं पालिका गेली तर मराठी जनांचं अस्तित्वच दुसरं होईल असं म्हटलं जातं ते टाळण्यासाठी या दोघांनी एकत्र यावं अशी साथ घातली जाते त्यामुळे हे दोघं एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं राहणार तसं झालं तर मुंबईतच नव्हे राज, तर राज्यभर धुरळा उडेल आणि सत्ताधारी वर्गाचीही पळताभू थोडी होईल हे नक्की तुम्हाला काय वाटतं राज आणि उद्धव एकत्र येऊ शकतात का आणि आले तर क्रांती घडू शकते का हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र